विठाई माऊली मंगलमूर्ती फायनान्स कंपनी इत्यादी नावाने लोन मिळवून देतो अशी जाहिरातबाजी करून विविध राज्यांत लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. सुभाष मोहन चड्डा हा मुख्य सूत्रधार व त्याचा साथीदार चिराग अरोरा यांना पोलिसांनी अटक केली आहे. जिथे आरोपींकडून 8,47,000 रुपयांची रोख रक्कम व 7 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी पत्रकार परिषदेत अतिरिक्त आयुक्त मधुकर पांडे यांनी या प्रकरणाची अधिक माहिती दिली. या लोकांचे 13 अकाउंट्स जे आहेत वेगवेगळे बँकेमध्ये ते आतापर्यंत आमचे निदर्शनास आलेले आहेत. त्याचप्रमाणे या लोकांकडून 8,47,000 रुपये जमा झालेले आहेत. आणि आपला जो प्रश्न आहे की किती अमाऊंट झाला असेल, तर या प्रकरणामध्ये 35,000 फसवणूक आहे आणि एकूण आतापर्यंत या लोकांनी कोट्यावधीची फसवणूक केली असणार. आरोपींनी फसवणूक केलेल्या पीडितांची संख्या 500 वर आहे. या दृष्टीनेही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आम्ही नवी मुंबई पोलीस तर्फे नागरिकांना असं आवाहन करतो की पेपरमध्ये जर अशी काही जाहिरात आली की लोन पाहिजे तर इथे संपर्क करा, या नंबरवर संपर्क करा, तर जरा व्हेरीफाय करूनच करा. आणि यापूर्वी इतर काही नागरिक आहेत ज्यांची या पद्धतीने फसवणूक झाली असल्यास त्यांनी इथे आमच्या क्राईम ब्रांचला संपर्क करावा. व्हिडिओ जर्नलिस्ट मूसासह शेखर हंप्रेन्स यांचा रिपोर्ट.